यायचं आपण आणि निजे संघ आपण त्वरित मैदानाचा आतमध्ये दाखल जास्त वेळ घेऊ नका विनंती आहे आणि दावडी ओमसाई स्पोर्ट्स दावडी सर्व खेळाडूंना आपल्या विनंती आहे की आपण देखील खेळाडू कक्षामध्ये स्थान पण व्हायचं आहे ओपनिंग पेअर मैदानाचा आतमध्ये आपण देखील पाठवून द्या दे। सूर्या पाटीलला आपण देतोय या सामन्याचा सामना वीर मॅन ऑफ दोस प्रेझेंटेशन वीर बजरंग चषक दोन हजार चोवीस पहिलं पर्वत चौथी रजनी आणि फॉर्टी प्लस फॉर्मॅटचा तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळाला मनसावरती उपस्थित दिनेशजी सोरकादे साहेब यांनाच मी विनंती करेन या आपण आपल्या शुभसे ज्यांनी पुरस्कृत केलेला आपल्याला मेडल या स्पर्धेचा प्रत्येक मॅन ऑफ द दे मॅच मैं साठी आणि पिंटू दादा पाटील यांनी पुरस्कृत केलेली ही आकर्षक ट्रॉफी त्यांच्या शुभस्ते आपण प्रदान करत आहोत दा। दा सूर्यजी दादांना दा। दिनेश मात्रे आपण मंचाशी संपर्क साधा दिनेश मात्रे शिरडोन अभिनंदन सूर्याजी आणि आम्ही पुन्हा एकदा दिनेश दादा विनंती करू का आपण मंचाशी संपर्क साधा येस yes, पुढच्या पर्वामध्ये दावडी फॉर्टी प्लस मधून दिनेशजी सोरका दे दादा आपण पाहणार आहोत सो प्रथम तर अभिनंदन तुमचं खूप चांगली बॅटिंग या मॅचमध्ये केली दुसरा सामना होता अंतरली संघाचा पहिल्या मॅचमध्ये पप्पू पाटीलने वन साईड बॅटिंग केली होती सत्तेचाळीस बनवल्या होत्या या मॅचमध्ये त्याच्याकडून अपेक्षा होती आणि तूही फार चांगला परफॉर्मन्स केला गोलंदाजी खूप चांगली केलीस काय म्हणशील कसं वाटते इथे खेळत असताना पहिला सामना उजेडामध्ये झाला होता मात्र नैसर्गिक उजाड्यामध्ये हा सामना फ्लड लाईटमध्ये काय म्हणशील खूप इच्छा होती नाईटला दुसऱ्या वर्ष रेग्युलरमध्ये मी गेल्या वर्षी खेळलेलो फोर्टी फर्स्ट टाइम खेळलो नवीन संघ अंतरली आणि खूप चांगलाच संघ खूप चांगल्या पद्धतीने खेळला या मॅच मध्ये दोन्ही सामन्यांमध्ये आणि तुमचे पुरस्कर्ते मैत्री फार्म हाऊस रोशनदा पाटील यांच्याबद्दल काय म्हणाल रोशन पाटील यांचा खूप खूप आणि आमच्यावर त्यांचं प्रेम असत अभिनंदन पुढच्या सा मॅच साठी शुभेच्छा म्हणजे कुठे जाऊ नका वीर बजरंग चषक दोन हजार चोवीस चौथी रजनी शिर्डोनचा आझाद मैदानावरती आपण आहोत रेग्युलर फॉर्मॅट लावून सुरुवात पहिला सामना जनवान निळजे विरुद्ध ओम साई स्पोर्ट्स दावडी या दोन संघांमध्ये नाणेफिकेचा कौल जिंकून निळजे क्षेत्ररक्षण करणार आहे ओम साई स्पोर्ट्स दावडी करणार आहे बॅटिंग सामनाला त्वरित सुरुवात करा दोन्ही संघांना सूचना असेल कॉम्बॉक्स थँक्यू थँक्यू सो मच प्रथमेश बहुत बहुत शुक्रिया दर्शक uh, फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत यूट्यूब के माध्यम से कई सारे दर्शक हमें ज्वाइंट हो चुके हैं ओम साई एम के माध्यम से इस प्रतियोगिता का लाइव टेलीकास्ट सभी का स्वागत एक बेहतरीन प्रतियोगिता आप देख रहे मैदान के ऊपर वीर बजरंग ट्रॉफी 2024 का शानदार पर्व चौथी रात चौथी रात का ये रेगुलर का पहला मुकाबला तीन मुकाबले आपने देखे जो फोर्टी प्लस करे और उन मुकाबले में अंतारली फोर्टी प्लस टीम पहुंची सुपर थ्री में उनका बिल्कुल शुभकामना देंगे इस मुकाबले में एक दूसरे के सामने अंतर निर्जे बनाम ओम साई दाउडी के बीच मुकाबला दिनेश जी स्वागत करेंगे ओम साई ट्रॉफी शॉप के ओनर है स्वागत है दादा आपका आज बहुत बड़ी मुकाबले देखने मिलेंगे क्योंकि आज दर्शक कई संख्या में है पारितोषिक स्पोर्ट्स दाउडी से पुरस्कार दे ओम साई ट्रॉफी शॉप मालक दिनेश जी सोरका दे लागोपाठच्या सा तीन चौकारांसाठी आणि लागोपाठच्या तीन षटकारांसाठी फोर सिक्स फोर सिक्स जो त्यांचा लकी नंबर आहे म्हणजे चार हजार सहाशे सेहेचाळीस रुपयांचा रोग पारितोषिक देण्यात येईल दुसऱ्या नेळजेचे खंदे समर्थक उद्योगपती दत्तादा पाटील यांच्याकडून एक हजार रुपयांचा रोग पारितोषिक देण्यात येईल त्याचबरोबर अं सुभाषदा पाटील शिर्डोंद यांच्याकडून देखील एक हजार रुपयांचा पारितोषिक दत्तादादा पाटील यांच्याकडून अकराशे रुपयांचा बहुत सारे इनाम है दर्शकों के लिए भी तीन सौ रुपए का इनाम करण यहां से रखे गए आईबा कैश के लिए हर पचास रनों के लिए भरत दादा पाटिल जिनके तरफ से तीन हजार है आईबा कैश के लिए तीन सौ रुपए का इनाम भरत दादा पाटिल इनके तरफ से विकेट हैट्रिक सिक्स हैट्रिक मिडन ओवर जिनके लिए एक हजार का इनाम स्वर्गीय रतन शंकर पाटिल इनके स्मरण में मचिंद्र दादा पाटिल इनके तरफ से इनामों की बरसात इस प्रतियोगिता में फिर yes. एक सभी का जरूर स्वागत करेंगे ठीक हेलो अनेक पारितोषिक येते उद्योगपती दावडीचे मुकेश शेठ पाटील यांच्याकडून लागोपाठच्या तीन षटकारांसाठी दोन हजार रुपयांचं रोख रुप पारितोषिक देण्यात येईल आणि त्याचबरोबर मी मंचावरती येण्याची विनंती करेन आदरणीय सुनीलजीत तुलशीराम पाटील साहेब जे आमच्या ग्रामस्थ आहेत आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत येस इट्स ओ टू कॉम्बॉक्स स्कायरा आकाश पाटिल देखिए पाँच सौ रुपये आयवा झेल प्रेक्षक साढ़ी आठ सौ रुपये प्राइज अल एका झेल साढ़ी बहुत बड़े इनाम दर्शक आप देखिए क्रिकेट तो नहीं खेलेंगे मगर आज मुकाबला देखने आए तो फिर आपको एक आयवा कैच के लिए आठ सौ रुपये जो किसी खिलाड़ी को नहीं मिलेगा अंदर ग्राउंड के अंदर खिलाड़ियों में चार भी कैश पकड़े तो हजार भी नहीं मिलेंगे पाँच सौ भी नहीं मिलेंगे बल्कि दर्शकों को आठ सौ का इनाम है स्वागत सभी का फिर एक बार कट किया स्क्वायर कट का लाजवाब स्ट्रोक गेंद जाएगी बैकवर्ड पॉइंट बाउंड्री लाइन की तरफ शानदार चार चार के साथ ओवर की समाप्ति पहला ओवर खत्म हुआ पहले ओवर में रन बने दाउडी टीम के टोटल पांच रन आने एक पारितोषिक अपन आयवा कैच मध्य एड करू जी अपने स्पर्धे प्रत्येक मैन ऑफ द मैच सा मेडल पुरस्कृत के लिए ले ले। आज दावडी संघाला देखील ज्यांनी पॅक केलेलं आहे दरपणजी दिनेश सोरखादे दिनेश दादांचे सुपुत्र यांच्याकडून आय वाझेल साठी एक हजार म्हणजे अठराशे रुपये स्काय आकाश पाटील यांच्याकडून पाचशे आमच्या मॅनेजमेंट टीम कडून विठ्ठल पाटील साहेब यांच्याकडून तीनशे आणि दिनेश जादा सोरखादे यांच्याकडून एक हजार एक आय वाझेल यस आज मोका आहे कारण सभी दर्शको जाना कल सुपर संडे है सुपर संडे आपका और सुपर बनाना है तो अब एकात आयवा कैश पकडे जहां से आपको अठार अठरा सो रुपये का इनाम होगा दिनेश जी सुरका दे साहब हमारे मंच के ऊपर है ट्रॉफी शॉप के ओनर है एक पारितोषिक येते गोलंदाज चेतन साडी चेतन खरं भाचे बाचे शिरडोंचे सुभाष यादा आणि विलाज अदा यांच्याकडून विकेट मैट्रिक साडी ला तीन हजार रुपयांचा रोक पारितोषिक देण्याचा तो दिनेश जी सुरका ने और गुरुनाथ मात्रे साहब जिन्होंने पुरस्कृत किया ओमसाई दाउडी टीम को वजीर बैल के मालक शंकर बैल के मालक हमारे दिनेश जी सुरका ने फोर सिक्स फोर सिक्स क्रमांक है उनका स्वागत है सभी का चलेंगे मैदान के ऊपर एक चौका जरूर है पहले ओवर में ओवर नंबर सेकेंड की बात करेंगे पहली गेंद ऑफ स्व के बाहर वाली थी अंपायर ने इसे बाइट करा दी अतिरिक्त रनों में बढ़ोतरी रनों की बात करेंगे तो इस समय छह रन बगैर विकेट के नुकसान पर गेंदबाजी करेंगे चेतन पाटिल ओवर नंबर सेकंड पावर प्ले पहला पावर प्ले का ओवर काफी खूबसूरत रहा था पाटिल का जोने ने केवल रन दिए तीन खिलाड़ी बाउंड्री के ऊपर ऑफ साइड साइड में में एक ऑन दो कट करना चाहते थे बल्ले का हिस्सा जरूर लिया मगर बिक्टो के पीछे विकेट कीपर की अच्छी फील्डिंग एक और डॉट की समाप्ति देखिए मैदान के चारों बाजों में दर्शक आज बहुत संख्या में शायद कल सुपर संडे है छुट्टी का दिन है आज मनाएंगे यहाँ पर क्रिकेट के साथ जश्न सभी का स्वागत है रन संख्या बगैर विकेट के नुकसान पर बेहतरीन मुकाबला दर्शक एंजॉय करते रेगुलर में पहला मुकाबला है ओ, एक खूबसूरत गेंद पढ़ने के बाद बल्लेबाज को बीट किया कमाल की गेंदबाजी पहली गेंद डॉट व्हाइट जरूर फेंकी थी उसके बाद दो गेंदे डॉट आ... पर है दशरथ आदरणीय भूषणजी खाणे जे दावडी आहेत त्यांना विनंती असेल आपण उपस्थित असाल तर मंचावरती आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत आणि या स्पर्धेच्या पहिल्या मॅच पासून स्वर्गीय रतन पाटील यांच्या स्मरणार्थ उद्योगपती श्रेडोनचे आदरणीय मच्छिंद्रजी पाटील साहेब यांच्याकडून विकेट हॅट्रिक मेडन ओव्हर आणि लागोपाठच्या तीन षटकारांसाठी एक हजार रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येत आहे इट्स ओ टू कॉम्बॉक्स यू बिल्कुल बहुत सारे इनाम मैंने पहले जिक्र किया था कि सिरडोन ट्रॉफी में वीर बजरंग ट्रॉफी में अब आए तो कुछ लेकर जरूर जाइए खिलाड़ियों को भी कई सारे इनाम है ऐसे नहीं कि बल्लेबाजों को ही है गेंदबाजों को है साथ साथ यहाँ पर हमारे दर्शकों को भी इनाम है पहला विकेट दशरथ बैक टू तो द दूट दाउडी टीम को पहला झटका और पांच गेंदों में एक रन का योगदान दिया थोड़े से नाराज है जानते कि बड़ा क्रिकेट नहीं दिखा पाए और बदौलत यहाँ पर रन मिनि है छ एक विकेट के नुकसान पर यह देख सकते हैं नजारा ओमसा एम टी द्वारा इस प्रतियोगिता का ग्राउंड आप देख सकते हैं लाइव टेलीकास्ट ड्रॉन द्वारा खूबसूरत खूबसूरत नजारा खूबसूरत ग्राउंड आज चौथी रात है कल अंतिम रात होगी सुपर फोर के मुकाबले सुपर थ्री के मुकाबले होंगे यानी कि कल विजेता टीम खेलेगी इस प्रतियोगिता में तीन टीमें सुपर फोर में पहुंचे फोर्टी प्लस मास्टर्स टीम जो कि गेसर साथ साथ आज अंतारली टीम और नारिवली टीम तीनों भी तीनों पहुंचे कल आएंगे यहां पर और ग्रामीण की बात करेंगे रेगुलर खाडी टीम गाउदेवी खाड़ी इलेवन गेम वडौली और जय हनुमान आडिवली ये तीन टीमें पहुंची हैं आज एक पहुंचेगी अच्छी गिनती हल्का सा अपील एक सिंगल तो जरूर बनेगी सिंगल के साथ लेग बाइस का इशारा अंपायर द्वारा एक रन बनेगी एक साथ रन संख्या सात सिंगल डबल से खुश नहीं होंगे यहां पर दाउडी टीम के समर्थक हमारे मित्र नीतिश पाटिल भी मुकाबला देख रहे हैं तो उनका स्वागत जरूर करेंगे की बात करेंगे साथ थोड़ी सी धीमी गति है गति को बढ़ाना पड़ेगा क्योंकि पांच ओवर का मुकाबला तकरीबन पचास पचपन रनों का टारगेट इस प्रतियोगिता में रखना पड़ेगा क्योंकि गेंदबाजी ये देखिए ग्राउंड भी कितना खूबसूरत है और एक यॉर्कर गेंद विकेट कीपर गेंद को गैदर नहीं कर पाए और एक रन का इजाफा रनों की बात करेंगे इस समय स्कोरबोर्ड के ऊपर लग चुका है आठ रन एक विकेट के नुकसान पर बार भी गेंद को हवा में खेला फील्डर है थोड़े से दूर रहे एक रन बना और एक के साथ रनों की बात करेंगे नौ रन सिंगर डबल से मुकाबला आगे बढ़ता मगर मैंने पहले ही जिक्र किया कि सिंगर डबल से आप बड़ी टोटल नहीं बना सकते टोटल बड़ी बनानी है तो आपको हवाई सफर करने पड़ेंगे चौके चक्के दगाने पड़ेंगे और बात करेंगे दो ओवर में रन आए केवल नौ चार पॉइंट पचास की औसत से रन बने आप यहां पर बचे तीन ओवर अटैकिंग क्रिकेट की आवश्यकता है ओम काही मान्यवरांचा पण या ठिकाणी सन्मान करणार आहोत नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे आणि नेहमीच निळजे संघाला ज्यांचं समर्थन राहिले निळजेचे खंदे समर्थक क्रिकेटपटू नामांकित काटईचे राजसादा पाटील यांचा ठिकाणी सन्मान होईल मी त्यांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि आमच्या शेडोंचे लेझन प्लेअर सुभाषदा पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभस्य आपण राजसादा पाटील यांचा यथोचित सन्मान करावा स्वर्गीय रतनबुआ पाटील स्मृती चषकामध्ये देखील ज्यांचा महत्वपूर्ण वाटा असतो मॅनेजमेंटमध्ये आणि त्याचबरोबर योगेश पाटील मातराडी यांचं या ठिकाणी आगमन आहे वीरभजरंग चषक दोन हजार चोवीस त्या क्रीडा स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत मनसावरती त्याचबरोबर रुपेशी मात्रे देखील उपस्थित आहेत त्यांनाही मी विनंती करेन आपला या ठिकाणी सन्मान करण्यात येईल रुपेशी मात्रे साहेब या आपण सुभाषदा पाटील यांच्या शुभ आपण आदरणीय रुपेशी मात्रे साहेबांचा सा देखील या ठिकाणी सन्मान करणार आहोत मॅच देखील आपण पाहत आहोत रेग्युलर फॉर्मॅटमधली ही पहिली चौथ्या रजनीजी जी अनुमान विरुद्ध वृद्ध ओम साई स्पोर्ट्स दावडी या दोन संघांमध्ये मा रुपेशी मात्रे साहेबांचा सा सध्या सन्मान होतोय सुभाषदा पाटील यांच्या शुभस्ते आणि या सन्मानाबरोबर जाव्यात ऑन गोइंग मॅच दिशन इट्स ओठ्यू कॉम्बॉक्स थँक्यू वाइट कैशराम द्वारा रन बनेंगे ग्यारह सिंगल से और एक रन में इजाफा होता हुआ नीतीश पाटिल गेंदबाजी करेंगे जिन्होंने पहला ओवर फेंका था खूबसूरत गेंदबाजी केवल रन दिए थे पांच और ये सेकेंड स्पेल करेंगे पहला स्पेल खूबसूरत रहा पावर प्ले का और उस बार उन्होंने केवल पांच रन दिए थे हल्के ते से गेंद को खेला हवा में जरूर है जब तक फील्डर लॉन्ग ऑफ से मिड ऑफ में पहुंचेंगे तब तक दो रन का इजाफा और मैंने पहले ही कहा कि सिंगल डबल से ना तो खुश होंगे दाउडी टीम के समर्थक और कोई फर्क भी नहीं पड़ेगा निज़े क्रिकेट टीम को जन्मा निर्जय टीम कई साल से क्रिकेट में दबदबा बनाती आई है आज वीर बजरंग ट्रॉफी में खेल रही है नाइट प्रतियोगिता रन संख्या तेरह एक विकेट के नुकसान पर ओवर नंबर तीन यह अच्छी शॉट ऑन साइड प्ले गेंद को फ्लिक किया लॉन्ग आउट के ऊपर से गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर यह पहला शानदार संघर्ष में शनती उत्तर शिवाणी गौरीपाड़ा टॉस से रिपोर्ट करा उत्तर शिवाणी गौरीपाड़ा या पुलिस सामना कैच पकड़ लिया यस दर्शकों ने हिमाचल पकड़ा या नहीं बताएंगे नहीं पकड़ा है दोनों मिलकर नहीं ले सकते भाई ये भागीदारी की काम नहीं बनेगा सिंगल लेना पड़ेगा नहीं दर्शक ये देखिए हम देख सकते हैं आप कितना भी झूठ बोलो सच बोलो सच का दूध का दूध पानी का पानी नहीं 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 ले सकते भाई आप और खिलाड़ी है तो फिर आपको मौका भी नहीं है खिलाड़ियों को, को कोई मौका नहीं है केवल दर्शकों को इनाम है सभी को है चलो सभी को है खिलाड़ी भी ले मगर मौका दर्शकों को ज्यादा दो शायद कॉम्प्रोमाइज कर लो खिलाड़ी लोग आप है तो फिर उनसे कॉम्प्रोमाइज करो कि भाई आप ले लो आधे तुम्हें ले लो आधे मेरे को दे दो ये भी हो सकता है आपको क्योंकि अट्ठारह सौ रुपए है नौ नौ सौ रुपये आएंगे ट्वेंटी रन्स बोर्ड के ऊपर तीसरा ओवर प्रगति पर काफी खूबसूरत गेंदबाजी रही दस रन अभी तक पांच गेंदों के ऊपर एक चक्का जरूर इस ओवर में खर्च किया है नीतीश पाटिल ने इस ओवर की अंतिम गेंद करेंगे सेकेंड्स है उनका डॉट की समाप्ति ओवर की समाप्ति तीन ओवर का खेल समाप्त होने के बाद दाउडी टीम टोटल रन संख्या एक विकेट के नुकसान पर बीस चलो तो दोनों टीम से हम आमंत्रित करना चाहेंगे उत्तर शिव और गौरीपाड़ा आई कैंडली रिक्वेस्ट बोथ द कैप्टन प्लीज बोथ द टॉस आइए दोनों कप्तान अगला मुकाबला आपका होगा इनिंग ब्रेक में टॉस करेंगे दोनों टीमों के बीच जो कि बेहतरीन रहेगा शरद संगीत आप देख रहे हैं स्क्रीन के ऊपर हमारे ओम साई ट्रॉफी शॉप के ओनर दिनेश दादा सुरकादे वजीर और शंकर बैल के मालिक है 4646 उनका लकी क्रमांक है और आज इस टीम को भी उन्होंने पैक किया स्वागत है दादा दे आपका कई सारी ट्रॉफीज आप देख सकते हैं उनके शॉप के ऊपर आप एक बार जरूर विजिट करें पूरी ट्रॉफीओं का खजाना खुल सिम सिम जैसे कह देना कि गुफा के अंदर जाएंगे तो आपको और कुछ देखने मिलेगा अच्छी गेंद बीट किया बल्लेबाज को डॉट की समाप्ति चौथा ओवर ओवर केतन केतन गेंदबाजी करेंगे पाटिल चौथा करते हैं रन तो अभी तक बने केवल 20 एक विकेट के नुकसान पर दर्शक थोड़े से शांत है दाउडी टीम के क्योंकि जानते हैं कि बड़ी टोटल अभी तक नहीं बनी है मगर अभी भी समय ग्यारह गेंदे बची है आक्रमकता से बल्लेबाजी करेंगे तो तकरीबन पैंतालीस पचास का टारगेट आप जरूर चू सकते हैं और एक डॉट बॉल ना गेंद की गहराई देखी ना गेंद की गति को देखा पहले बल्ला घुमाया और एक डॉट बॉल के समाप्ति कड़े कड़े खेलने की कोशिश कर रहे बल्लेबाज रवि सेकेंड के ऊपर है रवि पवार एज ओपनर जिनके बल्ले से अभी तक एक चौका एक चक्का जरूर लगा है उम्मीद तो इस बल्लेबाज से बहुत सारी है उम्मीद के ऊपर आपको उतरना पड़ेगा क्योंकि हर एक खिलाड़ी के ऊपर उम्मीद रखकर दर्शक आते हैं रवि पवार के ऊपर भी उम्मीद है एक चौका एक चक्का शुरुआत में लगाया जरूर इस खिलाड़ी ने शॉर्ट गेंद विकेटों के पीछे रन बनने की संभावना है ये देखिए रनिंग बिटवीन द विकेट अच्छी नहीं थी कॉलिंग अच्छी नहीं थी यस नो यस नो करते करते यहां पर आखिरकार विकेट गवानी पड़ी रवि पवार को और एक करार झटका रन संख्या बनी स्कोरबोर्ड के ऊपर वन बारह गेंदों में चौदह की पारी खेली जो उम्मीद थी उम्मीद के ऊपर नहीं कर उधर पा रहे दाउडी टीम के खिलाड़ी रन संख्या केवल स्कोर बोर्ड के ऊपर हम स्कोर बताते हुए ट्वेंटी रन सॉरी स्कोर बोर्ड के ऊपर है बीस रन दो विक्टों के नुकसान पर अभी भी नौ गेंदे शेष है कहते ना कि क्रिकेट खेल हमारी सोच पर निर्भर है अगर मान लिया तो हार और अगर ठान लिया तो जीत और अभी भी वक्त है आपके पास ये नहीं कि क्रिकेट में छह गेंद छत्तीस बनते नौ गेंद यहां से बीस भी आएंगे तो भी मैं कहूंगा फाइटिंग टोटल होगी और दाउडी टीम के खिलाड़ियों को तो यही प्रयास करना पड़ेगा कि यहां से ज्यादा रन बने ये गेंद वाइट का इशारा रनों की बात करेंगे इक्कीस रन आज चौथी रात वीर बजरंग ट्रॉफी 2024 का शानदार पर्व कई सारे दर्शक मुकाबला देख रहे हैं। चौथी रात में कुल मिला के तीन चार फोर्टी प्लस टीमें आई थी और आज आठ रेगुलर टीमें आएंगी पहला मुकाबला ये गेंद इस बार लेग स्टम के बाहर, पहले गेंद ऑफ स्टम के बाहर इस बार लेग स्टम के बार लाइन से बैठ के थोड़े से दिशाइन गेंदबाजी केतन पाटिल द्वारा गेंदबाजी कर रहे हैं जो कि दो अतिरिक्त रन अभी तक उन्होंने खर्च किए तीन गेंदे कोई रन नहीं दिया था एक विकेट उन्होंने प्राप्त किया रनआउट का और इस बार दो वाइट गेंदे दिशा के ऊपर नियंत्रण रखना पड़ेगा दिशा खराब तो कहते ना कि दशा खराब यह गेंद लाइन थी इस बार व्हाइट और व्हाइट के करीब से गेंद निकाली देखा कि बल्लेबाज ऑन साइड पे खेलने की ज्यादा कोशिश कर रहे हैं सही डिसीजन अच्छी गेंद थी लाइन परफेक्ट रखी डॉट की के समाप्ति केतन पाटिल चार गेंदे दो रन कोई सफलता तो नहीं है मगर 22 रन स्कोरबोर्ड के ऊपर लग चुका है इस ओवर में ओ इस बार विक्टो के पीछे खेलना चाहते हैं, डायरेक्ट हिट की कोशिश ओवर थ्रो बना एक बनी डबल के लिए पलटना चाहते खिलवाड़ कर रहे हैं निर्जय टीम के खिलाड़ी चार रन नहीं बननी चाहिए थी चार रन केतन पाटिल का स्पेल भी बेहतरीन राउंड की गेंदबाजी खूबसूरत रही ज्यादा उन्होंने गेंदे गुडलैंड स्पॉट के ऊपर फेंकी ऑस्ट्रीम के कभी बाहर गेंद को रखा कभी गुडलैंड स्पोर्ट्स गेंद को थोड़ा सा बाउंस किया ये देखिए अच्छे गेंद थी मगर पढ़ने के बाद लिख सम के बाद तीसरी गें। बाइट गेंद रणों की बात करेंगे पच्चीस गौरी शंकर गौरी पड़ा कैप्टन अपन त्वरित ऐसा चलो तो यहां पर आखिरी गेंद होगी इस ओवर की सात गेंद अभी भी शेष है रन संख्या पच्चीस एंड पर अजय बल्लेबाजी करेंगे लेफ्ट हैंड बल्लेबाज शॉट गेम की थी फायदा नहीं उठा पाए और एक डॉट की समाप्ति और यहां पर चार ओवर का खेल खत्म हो चुका है चार ओवर के बाद बल्लेबाजी की बात करेंगे ओम टीम लॉस टू विकेट चलो दोनों कप्तान आइए उत्तर शो टीम के कप्तान गौरीपाटा टीम के कप्तान रेगुलट का सेकेंड मुकाबला पहले राउंड का होगा उसके बाद होगा टीम माता डी बनाम पापड़ी सा पड़ा और चौथा मुकाबला उम्बर डी बनाम किरवली का मुकाबला आज आठ टीमें रेगुलर से भी आएंगी चलो जल्दबाजी करें जल्द से जल्द मुकाबला शुरू करें वक्त के ऊपर मुकाबला खत्म होना चाहिए हम 25 मिनट का समय देते पांच ओवर के लिए उसमें से चार ओवर के लिए आपको 20 मिनट का समय चार ओवर यदि आप बीस मिनट में नहीं फेंकते तो फिर आपको पेनल्टी का भुगतान यानी कि जो पांच खिलाड़ी लाइन के ऊपर है उनमें से एक को सर्कल में लाना पड़ेगा एक बीस में ये चार हो चुके। चलो तो, तो जल्दबाजी करें नीलजे टीम नहीं चाहते हमारे अर्जेंट कमेटी के किस टीम को पेनल्टी लगे आखिरी ओवर दाउडी टीम सामने है करेंगे स्वागत यह शुरुआत की जरूरत थी और आखिरी ओवर में हल्ला बोल शानदार चक्का का जरूर आया पहले गेंद के ऊपर स्वागत किया स्वागत से करेंगे सबका स्वागत संतोष का स्वागत देखिए पहले गेंद के ऊपर इकतीस पर टोटल पांच चुके अजय पहले महत्व पर आए जो कि चौथे नंबर पर उतरे हैं हार्ड इडर बल्लेबाज है इस बल्लेबाज को और आगे आने की जरूरत थी मगर कप्तान ने थोड़ा पीछे रखा मगर देखना अभी भी पांच गेंद है उनका प्रयास रहेगा कि बड़ी हिट आए इस ओवर में लास्ट ओवर और इस बार लाइन अच्छी थी पड़ने के बाद थोड़ी सी नीचे रही और बल्लेबाज को बीट किया डॉट की समाप्ति संतोष गेंदबाजी करे संतोष पाटिल का आखिरी ओवर है इस बार बढ़िया लेंथ लाइन गुडलैंथ स्पॉट के ऊपर गेंद को रखा थोड़ा सा नीचे और डॉट की समाप्ति रन संख्या थर्टी वन और इस बार की प्रयास पॉइंट में खिलाड़ी है एक रन जरूर बनेगा एक सिंगल के सात रनों की बात करेंगे बत्तीस के ऊपर टोटल पहुंच चुकी है अब आखिरी ओवर में तीन गेंदे बची है लग रहा था कि इस ओवर में तोड़फोड़ बैटिंग देखने मिलेगी पहले गेंद के ऊपर शुरुआत तो काफी खूबसूरत थी और उसके बाद तो आखरी ओवर के तीन गेंदें यह अच्छी गेंद यह फील्डर के ऊपर से बाउंस भी गेंद सीधे बाउंड्री लाइन की तरफ चार रनों के लिए जय सर्वान आपला मुख्य अतिथी मंचावरती नारायण गाव सुद्धोजक समाजसेवक आदरणीय भावेश मात्रे दादांचा शुभागमन झालेला वेलकम भावेश दादा आपला meromorphic सरस हार्दिक स्वागत दो गेंद अभी भी शेष शेषे लिप्टैन बल्लेबाज से मिड विकेट की तरफ फिर एक बार स्ट्रोक को खेला अलोक दो कार्पेट जब तक गेंद को फिल करे तब तक दो रन का इजाफा दो से रन जाएंगे थर्टी एट के ऊपर और आखिरी ओवर की आखिरी गेंद आखिरी ओवर की आखिरी गेंद तो बिल्कुल बात करेंगे आखिरी ओवर की आखिरी गेंद सामने है बल्लेबाज लिटान रोनक नौ में नौ बनाए अंतिम गेंद के ऊपर बड़ी शॉट की तलाश थी जहां पर गेंद फील्ड हो मिड विकेट की तरफ दो रन बने तीसरे के लिए लौटना चाहते थे मगर इनकार किया दो से ही संतुष्ट ओवर की समाप्ति पांच ओवर का खेल समाप्त हो चुका है पांच ओवर के बाद रोणु की बात करेंगे इस समय स्कोर बोर्ड के ऊपर चालीस दो विकटों के नुकसान पर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत वीर बजरंग चषक शिरडोंचा या पहिल्या पर्वामध्ये चौथी रजनी आजची आणि पुढची मॅच एका बाजूला फाटो क्रिकेट क्लब उत्तर शिव आणि त्यांचा विरोधामध्ये आपण संघ पाहणार आहोत गौरीशंकर गौरीपाडा चला या दोन्ही टीमचे कॅप्टन राजदादा पाटील जे काटेचे एक चांगले खेळाडू आहेत त्यांना विनंती करेन की या आपण आपल्या शुभाषचे आपण टॉस करायचा आहे दर्श इलेवन फाटर क्रिकेट क्लब उत्तर शिव विपक्ष गौरीशंकर गौरीपाडा या दोन संघांमध्येही लढत असणार आहे राजदा पाटील यांच्या असे आपण प्रथमचा टॉस कम्प्लीट करत आहोत हेड सेंटे नॉर्मल कॉल कोण करेल गौरीशंकर गौरीपाडा गौरी से कॅप्टन करतील कॉल हेट्स इज कॉल इज थँक्यू राजदा पुन्हा आपण व्यासपीठावरती विराजमान होऊ शकता प्रथमचा टॉस आपण जिंकला दर्श इलेव्हन फाटर क्रिकेट क्लब उत्तर शिव कॅप्टन डिसेन का असेल फर्स्ट फिल्डिंग करण्याचा निर्णय पाच षटकांचा सामना आहे बहु आयोजन आहे जेव्हा तुम्ही मुख्य प्रवेशद्वारातून आत आलात आयोजन हे पाहिलं आयोजनाबाबत काय म्हणाल आयोजन तर खूप छान आहे मी आणि प्रथम संघाचे आभार मानतो की आम्हाला संधी दिल्याबद्दल धन्यवाद ऑल ओव्हर यंदा सांगामामध्ये टीम परफॉर्मन्स कसा आहे आणि आज प्लेइंग स्कॉट पूर्ण आहे का हा पूर्ण स्कॉट आहे भरपूर सारा शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी असतील आणि दॅर फ्रॉम द टॉस बॉक्स टॉस वॉन बाय टीम दर्श 11 फाटा क्रिकेट क्लब उत्तर शिवानदे इलेक्टेड टू बो फर्स्ट गुरुणाजी मात्रे साबांसं आज धर्मा नुकत सुभागमन झालेला आहे जे दावडीस आहेत त्यांना मी विनंती करतो आपण या आमच्या मुख्य अतिथी मंचावर आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असेल अजयजी पाटील आणि अ... अतुलजी पाटील जे कोळेगावचे आहेत त्यांना देखील मी विनंती करतो आपण देखील आमच्या मुख्य अतिथी मंचावर या आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत सामना सुरू होईल या प्रत्यक्षामध्ये मॅच आपण पाहतोय जनुमाग क्रिकेट संघ निजे विपक्ष ओमसाई स्पोर्ट्स दावडी या दोन संघांमध्ये सुरू असलेली ही विद्यमान लढत कॉमेंट्री बॉक्समध्ये आली वेळ परिवर्तन असे करू या परिवर्तन मायक्रोफोनवरती मी इन्व्हाइट करतो आमच्या सहकारी समालोचक आमचे परममित्र मित्र वॉसा फेद जी करणजी काळ धन्यवाद तर मान मुख्य अतिथी मंचावरती योगेश पाटील साहेब जे मातारडी से उपस्थित आहेत त्यांचा शुभेच्छा सन्मान आपण करणार आहोत मशिंदर दादाने विनंती केलं की आपल्या शुभेच्छा शुभ सन्मान आपण पूर्ण करायचा आहे मशिंदर जी पाटील साहेब यांच्या शुभेच्छा हा शुभ सन्मान आपण पूर्ण करणार आहोत एक लेजेंड प्लेयर आहेत डी से योगेश दादा पाटील आणि त्यांचा शुभेच्छा सन्मान आपण आपल्या मुख्य अतिथी मनसावरती करीत आहोत अतिथि देवो भव ही आपली शिकवण आहे आणि आपल्या आप मुख्य अतिथी मंचावरती पहिल्या रजनीपासून आलेला आलेल्या तमाम मान्यवरांचं स्वागत सन्मान सोहळा आपण पूर्ण करीत आहोत आपण वेळात वेळ काढून आला आप तर आपल्या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आपला आभार जाऊया ऑन पुन्हा एकदा इट्स सो यू कॉमेंट बॉक्स थँक्यू सो मच नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत वीर बजरंग चषक दोन हजार चोवीस शिर्डोंचा आझाद मैदानावरती सुरू असलेला क्रिकेटचा महोत्सव आदरणीय भरतजी विठ्ठल पाटील साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेला चौथ्या रजनीचा खेळ सुरू आहे आणि रेग्युलर फॉर्मॅटमधला हा पहिला सामना ओमसाई स्पोर्ट्स विरुद्ध झनुमान निळीचे या दोन संघांदरम्यान ओमसाई ट्रॉफी शॉपचे मालक दिनेशजी सोरखादे साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे पहिल्या डावामध्ये चाळीस धावा आणि एक्केचाळीसचा पाठलाग करण्यासाठी नितेश पाटील विशाल पवार नेळजेची ही पारंपरिक जोडी आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये डावाला सुरुवात पहिला चेंडू खोलवर yeah. टप्प्याचा बॉल हा बॅक ड्रायव्ह फिल्डर चेंडूवरती आलाय धाव मिळणार नाही पहिला चेंडू खोलात रवी रवी पवार यांना पण पहिल्या षटकामध्ये पाहत आहोत ऑन पेपर जरी या धावा जास्त वाटत नसल्या तरी बॉलिंग युनिट डावडीकडे देखील आहे धाबा मोठ्या बनवण्याचा प्रयत्न तेही करतील रवि पवार पहिला खोलात होता नितेश साठी पण करतील तोपर्यंत एकदा पूर्ण झालेले अंपायरचा लेग बाय शराम ऍक्शन ऑन स्क्रीन जस्ट नंबर फॉर्टी पवार सिनियर प्लेयर आहेत या टीमचे आत आणत होते ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न पोटाला लागला त्यानंतर सिली पॉइंट सिंगल मिळतील लेक बाय साह्यानं उघडते निळजी संघाचा काही चर्चा विशाल पवार आणि नितेश पाटील करत आहेत नेहमीच या दोघांना आपण सलामीला येत असताना बघितलेलं जन्मान निळजी साठी लेफ्टी आता विशाल पवारच्या विरुद्ध रवी पवार दोन्ही सिनियर प्लेयर आपापल्या संघाचे तुम्हाला पाहायला मिळतील दावो फुलकावरती आपण पाहतोय एक ही दाबा आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज रवी बॅकफिल्ड ला थांबलाय पंच करतोय कव्हर सावरतून सुरू आहे फील्ड फार फास्ट आहे आणि न थांबता सी मारे पार गेला पार गेलाय जनमान्य साडी पहिला चौकार ऑलरेडी uh, uh, थांबले होते हार्डलेन बॉल होता कमी गतीने होता बॅकफुटला पंच पाहायला मिळाला रेन्स मध्ये ऑन साइड लावलाय वाईड इज लॉंग ऑन सी मारे सापार पवार ची पॉवर पहिला दमदार षटकार वतीनं तीनशे रुपयांचे कॅश प्राईज आणि त्याचप्रमाणे सन्मानाने आणि दिनेश सोरकादे साहेब जे ओमसाई स्पोर्ट्स आणि ट्रॉफी शॉप चे ओनर आहेत त्यांच्या वतीनं तब्बल वन थाउजंड म्हणजे एकच तब्बल अठराशे रुपयांचं कॅश प्राईज आहे निश्चित निश्चित आणि आतापर्यंत चार कॅचेस पकडलेल्या आहेत त्याही शिरडोंचाच आमचा प्रेक्षकांनी पकडलेल्या अकरा दावा पुन्हा रेंज मध्ये होता ऑन साईडला उडवला लुक लुक त्या ताराप्रमाणे चेंडू डोळ्यांचा नजरे आड इट्स आउट ऑफ साइट शट दिल हॉटले पुडला पूल करत असताना बॉल विशाल न आता आक्रमण करत असतो षटकारांनंतर आणखी एक चौकार विनंती आहे कॅप्टन आणि दोन्ही टीम अर्थातच गौरी शंकर गौरीपाडा आणि फाटव क्रिकेट क्लब उत्तर शिव आपण मुख्य प्रवेशद्वारातून साते आहे आणि या दरम्यान आपण आपल्या मुख्य अतिथी मंचावरती सन्मान करणार आहोत सन्मानाने दिनेश सोरकाते साहेबांचा आपण सन्मान करतो ज्यांनी या स्पर्धेमध्ये आम्हाला प्रत्येक मॅन ऑफ द ब्युटिफुल मेडल ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केलं आहे ट्रॉफी शॉप अँड स्पोर्ट्स अर्थातच ओमसाई ट्रॉफी शॉप ट्रॉफी शॉप अँड स्पोर्ट्सचे प्रोपरायटर सन्माननीय दिनेशजी सुरकादे साहेबांचा सन्मान आपण आपल्या मुख्य अतिथी मंचावरती पूर्ण करीत आहोत मी सन्मानाने बरजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभासते हा शुभ सन्मान आपण पूर्ण करायचा हा स्पर्धेचे मुख्य आयोजक ग्रामपंचायत सदस्य शिरडोर उद्योजक समाजसेवक परत विठ्ठल पाटील साहेबांच्या शुभ असते हा शुभ सन्मान आपण करीत आहोत या स्पर्धेमध्ये आम्हाला प्रत्येक मानव माझ्यासाठी ज्यांनी मेडल uh, पुरस्कृत केलं uh, आहे ओमसाई स्पोर्ट्स ट्रॉफी ट्रॉफी शॉपचे प्रोपरायटर आहेत दिनेश सोरकादे साहेबांचा सन्मान आपण आपल्या मुख्य अतिथी मंचावरती करीत आहोत महाशुभदा शॉल प्रेमाचं प्रतीक आणि या स्पर्धेची गोड आठवण कायमस्वरूपी या स्पर्धेची आठवण देत राहील अशी एक ब्युटिफुल ट्रॉफी वीर बजरंग चषक शिरडून या स्पर्धेच्या वतीनं देऊन आपण त्यांना सन्मानित करतो धन्यवाद दादा वेळ काढून आपण आलात आमच्या स्पर्धेला आपली मुख्य मदत लाभली याबद्दल आप आपला मनापूर्वक आभार पहिल्या ओव्हरमध्ये एकवीस धाव आलेल्या टार्गेट असताना एक्केचाळीस म्हणजे उर्वरित चोवीस चेंडूंमध्ये वीस धावांची गरज आहे जनमान्य विजयला नुकतंच छानसं आगमन होते उद्योगपती कोयेगावचे अजित जी हरिश्चंद्र पाटील साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत वीर बजरंग चषक दोन हजार चोवीसच्या पहिल्या पर्वामध्ये स्ट्रॉंग अपील होती स्विच इट प्रयत्न होता नितेश पाटीलचा स्विच <laughs> इट चा प्रयत्न होता दर्शन त्यांना आपण पाहतोय सेकंड ओ हो हो मध्ये आतमध्ये चेंडू होत होता त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न होता नितेश पाटीलचा लाभ संख्या एकवीस ऑनसेटला टीममध्ये मिड विकेट टीममध्ये लॉन्ग ऑफ आणि डाउन द ग्राउंड लॉंग ऑफला फील्डर आहे ओ, पूल आ, सा था था पूल हो पूल करण्याचा प्रयत्न आज थोडासा साचपडत खेळतो नितेश पाटील दुसऱ्या बाजूने विशाल पवारने आक्रमण केलेलं आहे चार डॉट नितेश पाटीलला शांत ठेवणं हे देखील सोपं काम नाही पहिल्या षटकामध्ये गोलंदाज रवीने जे केलं होतं आणि आता दशरथ करतोय लागोपाठचा दुसरा डॉट आला पूल करण्याचा प्रयत्न चेंडू इन स्विंगर होता मागच्यावर मध्ये देखील असंच घडलं होतं जेव्हा पोटाला लागला होता आता थायला मांडीला लागतोय धावसंख्या एकवीस वरती काही चर्चा जरूर करत आहेत दोन सिनियर प्लेयर कारण एक्केचाळीसला डिफेंड करत असताना विकेट फार इम्पॉर्टंट असतील दुसऱ्या बाजूने पॉझिटिव्ह ने जे बॅटिंग केलेले विशाल पवारने पहिल्या ओव्हरमध्ये वीस जमवल्याने बॉल पडतोय वेकेंट एरियामध्ये टीम मधून फिल्डर येतोय सेकंड चा कॉल आहे दोन धावा सहजरित्या मिळतील दोन धावसंख्यच्या सहाय्यानं स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय पुढे जात असताना तो ट्वेंटी थ्री आपल्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जर आपण जाल तर तिथे तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल दिनेश मात्रे आणि दिलकुश मात्रे यांचा डालमुंडी सेंटर आणि डाव्या बाजूला जाल तर चायनीज कॉर्नर देखील तिथे आपल्याला पाहायला मिळेल राज यांचा जा तिथे आपण खाण्यापिण्याच्या गोष्टींचा आस्वाद घ्या स्वीप करतोय खूप चांगला फटका कॅपमध्ये स्क्वेअर फिल्डर आलेत गुड फिल्डिंग जा वेगाने तो धावला त्याच वेगाने चेंडूला उचलून त्याने थ्रो केलेला आहे रोनक ितेश चा जर्सी नंबर आणि तो सध्या स्ट्रायकिंग विकेटने स्वीप टोला लागला होता बॉल त्यामुळे स्क्वेअर लेगला ले गेला ले अन्यथा आणि तो बॅकवर्ड गेलासा रोनकला ऍक्शन मध्ये आपण बघितलं फार वेगाने आला दोनदा त्याने सेव्ह केलेल्या आहेत बॅकफुटला पंच केला चांगला फटका एक्स्ट्रा खबर मध्ये सेकंड बाउंवरी मारेसा पार सौकार बॅकफूट पंच एक्स्ट्रा कव्हर सी मारेशा बार चौकांच्या साह्या ना धावा संख्या आपण पाहतोय तीन ट्वेंटी स्वीप करतो मध्ये बॉल ने अडवलाय थ्रो लगेच याच याच आपण पाहिलं तर युवा नेता दावडेसे अक्षयजी लोते त्यांना मी विनंती करीत आहे आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावरती या युवा सेना अधिकारी आहेत आणि साहेबांना विनंती आहे की आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावर आपलं सहर्ष स्वागत स्क्रीनवरती तुम्ही पाहतात या स्पर्धेचे शिल्पकार ज्यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रीडा महोत्सव तुम्हाला अनुभवायला मिळतोय भरजी विठ्ठल पाटील साहेब मकर संक्रांत चषकामध्ये जेव्हा जेव्हा समालोचन जातात आणि त्या प्रत्येक समालोचकाला दरवर्षी एक नाविन्यपूर्ण भेटवस्तू ज्यांच्या माध्यमातून दिली जाते ती उद्योगपती दत्ता शेठ पाटील निळजे यांना तुम्ही पाहतात दिनेश जी सोरखादे ज्यांनी या स्पर्धेसाठी प्रत्येक सामनावीरीसाठी मेडल स्पॉन्सर्ड केलेलं आहे आज दावडीला ज्यांनी पॅक केलेला आहे ओम साई ट्रॉफी ज्यांनाही सध्या तुम्ही वरती पाहतात अंपायर साठी जान सिग्नल येतोय आपण फास्ट खेळा फास्ट खेळा षटकांचा खेळ समर्थ धावा फलकावरती आपण पाहतोय तीस धावा बारा अजूनही अकरा दावांची गरज आहे आणि बॉल शिल्लक आहेत त्या अठरा रोहन येतोय तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या ओवर मध्ये आपण रवीला बघितलं दावा वीस खर्च झाल्या होत्या सेकंड ओव्हर मध्ये आपण दशरथला बघितलं दावा खर्च झालेल्या नऊ अठरा मध्ये अकरा उरलेल्या आहेत शेडू से शिवाजी पाटील ते नुकतं शुभागमन झालेलं वेलकम आपलं सहर्ष मनापूर्वक हार्दिक स्वागत यस गौरीपाडा आणि उत्तर शिव दोन्ही संघांनी तयार राहा आपल्याला लगेचच पुढच्या मॅचला सुरुवात करायची जसा या मॅचचा शेवटचा चेंडू पडेल बॉल यार रोहन ऑन साईडला ड्राईव्ह करण्यात आला मिड विकेट रिझन मध्ये फिल्डर उपस्थित आहेत आणि आता जर आपण या स्कोर कार्डकडे नजर टाकली तर या मॅच मध्ये पारडं वजनदार आहे बॅटिंग करणारा जन्मा निळजेचं एक्केचाळीसला डिफेंड करत असताना तुम्हाला विकेट काढणं फार गरजेचं होतं त्यामध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये रवी थोडा मागडा राहिला थोडा नव्हे तर बराच मागडं राहिला ज्याच्या षटकामध्ये आल्या होत्या त्या एकवीस धावा थर्टी वन एकतीस आकड्यावरती धावो फलक आपण पाहतोय अजूनही दहा धावांची गरज आहे सतरा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे स्ट्रायकिंग इंडला लेफ्टी येतोय विशाल पवार जो वीस वरती नॉट आउट आहे अवघ्या हो चार चेंडूंचा फक्त त्याने सामना केलेला आहे अटॅकिंग बॅटिंग इथे चेंडू आपण पाहतोय बाहेर निघत होता आणि अंपायरचा आहे व्हाईट बॉल मिडल अँड लेग वरून बाहेर निघत असताना ऍक्शन डिप्लेमध्ये विथ द अँगल येत आहेत ते राऊंड विकेटने लिफ्टीसाठी ऑप्शनच्या बाहेर सफल झाले यस लेग समला पडला होता तिथून आणि बाहेर निघालाय योग्य निड अंपायर्स कडून दावसंख्या आपण पाहतोय थर्टी टू बत्तीस चेंडू शिल्लक आहेत सतरा आणि सतरामध्ये नऊ धावांची गरज

ग्रेट बॅटिंग तीन धावांची गरज थांबून एक्स्ट्रा कव्हरला ड्राइव्ह केला जरूर होती पण ती फिल्डर जा वेगाने तो चेंडूवरती सिंगल मिळते एकोणचाळीस वरती दाऊ फलक दोन धावांची अजूनही गरज आहे आणि बॉल शिल्लक आहेत पंधरा दोन्ही संघ तयार आहेत टॉस जिंकलाय तो उत्तर शिवने फायटर क्रिकेटला उत्तर शिवने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचे डिसीजन घेतला तुम्हाला लगेचच उतरायचं जीवन दादा हर्ष दक्ष इलेवन 11 फाइटर ग्रेडला उत्तरशिव लॉफ्ट आणि इथे पावर पंच लॉन्ग ऑफला कॅच ड्रॉप अठराशे रुपये जरूर तुमचे ड्रॉप झालेले उतर आता मैदानास आत मध्ये फायटर क्रिकेटला उत्तर शिव टॉसून फिल्डिंग करणार आहेत लवकर उतर प्लीज आपल्याकडे वेळ कमी आज दीड तास लेट विनिंग पॅक पंच बॅट्स ऑफ वेगाने आला चेंडूच्या रेषेमध्ये या षटकाराने नितेश पाटीलने सामना संपवला अभिनंदन चंदुमा निळजे आडलक ओम साई स्पोर्ट्स दावडी वळत आपण पोस्ट प्रेझेंटेशन कडे त्यागोदर अगोदर आपण सामनावीरचा सा पुरस्कार जाहीर करूया व्यासपीठावरती उपस्थित सन्मानाने दत्ताजी पाटील साहेबांचा सन्मान आपण आपल्या मुख्य अतिथी मंचावरती करणार आहोत जेव्हा जेव्हा मकर संक्रांती